स्थानिक भूमिपुत्र बेरोजगार प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी विविध सामाजिक संस्था जन आंदोलन उभारणार. अग्रेकोळी कराडी समाजाची अस्मिता अस्तित्व टिकवण्यावर परिषदेचा भार. विविध समस्यांवर प्रभावीपणे काम करण्याचा विविध संस्थांचा ठाम निर्णय. नवी मुंबई विमानतळास लोकनेते डिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे. तसेच भूमिपुत्र आणि सागरपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर विचारविनिमय करण्यासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड येथील सामाजिक संस्थांची संयुक्त बैठक आद्यक्रांतीवर वासुदेव बळवंत फडके सभागृह तेलीपाडा उरण येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बेरोजगार प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र, सागरपुत्र तसेच आग्रेकोळी कराडी समाजाच्या न्याय हक्कासाठी भविष्यात जन आंदोलन उभारणार असल्याचे व विविध समस्यांवर प्रभावीपणे काम करण्याचा ठाम निर्णय विविध संस्था संघटनेच्या परिषदेमध्ये घेण्यात आले. नवी मुंबई विमानतळास लोकनेते डिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी मुंबईसह चार जिल्ह्यातील आग्रेकोळी आणि इतर भूमिपुत्र समाज संघटित झालेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी शासनाकडे आग्रह धरण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे गावठाण विस्तार, गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे, घरांना प्रॉपर्टी कार्ड जारी करणे, घरांची जागा घर मालकांच्या नावे करणे, मच्छीमारांचे विविध प्रश्न, नवी मुंबई विमानतळ बाधितांचे योग्य पुनर्वसन आणि इतर मागण्या, प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण आणि रोजगार, नैना प्रकल्प बाधितांचे प्रश्न, विरार अलिबाग कॅरिडॉर प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क आदी प्रश्न मागील 50 वर्षापासून प्रलंबित आहेत. मुंबईलगतच्या तिन्ही जिल्ह्यातील सागरी किनारे आग्रे कराडी समाज भात शेतीवर तर कोळी समाज मच्छीमारावर अवलंबून आहे. परंतु या समाजाचे पारंपरिक व्यवसाय विविध प्रकल्पांमुळे धोक्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात या समाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विकासाच्या नावाखाली येथील भूमिपुत्रच परागंदा होत आहे, त्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चारही जिल्ह्यातील 55 सामाजिक संस्था संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित होते. या संयुक्त परिषदेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, JNPT चे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, अजित पाटील, सरचिटणीस संतोष पवार, सीमा घरत, प्राध्यापक राजेंद्र मडवी यांच्यासह 55 अधिक विविध सामाजिक संस्था संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे उरणचे प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोकहित वृत्तवाहिनी.